नमस्कार, मी स्वप्नील गरड, महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आज 12 जून वार बुधवार सकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार उजनी धरणाची सद्यस्थिती अशी आहे. पाठीमागील 3-4 दिवसांपासून सातत्याने उजनी धरणक्षेत्रात व पुणे जिल्ह्यातील निरा, भाटघर, खडकवासला या धरणक्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे उजनीच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दौंड येथून 3625 क्युसेक एवढ्या पाण्याची आवक उजनी धरणक्षेत्रात होत असून पाठीमागील 24 तासात 60 mm एवढ्या पावसाची नोंद उजनी धरणक्षेत्रात झालेली आहे. उजनी धरणातील सध्याची पाण्याची पातळी ही -54.03% एवढी झाली असून कालच्यापेक्षा 1.85% यामध्ये वाढ झाली आहे. आपल्याला माहितीच आहे, पाठीमागील 3-4 दिवसांपासून सोलापूर व उजनी धरणक्षेत्रात सातत्याने पावसाची रिपरिप सुरू असून पाण्याच्या पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पाठीमागील 8 आठवड्याभरापासून निरा, भाटघर, खडकवासला या धरणक्षेत्रांमध्ये पावसाची रिपरिप सुरू असून लवकरच या धरणांमधूनही उजनीमध्ये पाण्याची आवक व्हायला सुरुवात होईल. चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पाहत असलेला शेतकरी या पावसामुळे सुखावला आहे. दर्शक हो, पाठीमागील 3-4 दिवसांपासून उजनीच्या पाण्याची सद्यस्थिती समजून घेण्यासाठी विविध भागातील शेतकऱ्यांचे फोन आम्हाला आले. त्या सर्वांच्या सोयीसाठीच ही उजनी अपडेट मालिका आपण सुरू करत असून सर्वात विश्वसनीय व सर्वात अचूक उजनीच्या पाण्याची माहिती मिळवण्यासाठी आपण महाराष्ट्र माझा पाहत राहा.